ब्रेक नंतर स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. खतं विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात सुद्धा उपस्थित केल्यानं अधिवेशनातही यावरून रणकंदन माजलं. जातीवादाला खत पाणी का घालता? खतांसाठी शेतकऱ्यांना जातीची विचारणा, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा. राज्य सरकारचं केंद्र सरकारला पत्र. शेतीसाठी रासायनिक खतं घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झालाय. ई पॉस मशीनवर शेतकऱ्यांना जात सांगण्याचा अजब फतवा काढण्यात आलाय. सांगलीत हा प्रकार उघड झाल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. शेतकऱ्याची जात शोधण्याचा हा प्रकार तत्काळ थांबवण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होऊ लागली आहे. त्याच्या अगोदर शेतकरी जात वगैरे काही उचलत नव्हते. शेतकऱ्याच्या जातीच्या ह्याच्यावरून भांडणं लावा लागले. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. आज या देशाच्या इतिहासात किंवा राज्याच्या असं जात यासाठी विचारण्याचा काही प्रकार आणि विचारतात का विचारत असतात तर का विचारतात हे अत्यंत चुकीचे विचारत असतात पण त्याची माहिती आम्ही घेतो. शेतकऱ्यांच्या जात विचारण्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. अध्यक्ष महोदय, जातीचं लेबल कृपा करून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये चिटकवण्याचा प्रयत्न हा सरकारने करता कामा नये. शेतकऱ्यांच्या प्रमाणे आमच्याही सगळ्यांच्या भावना सदस्यांच्या त्याच आहेत. कोण ह्याच्यामधला मुद्दामून अशी गडबड करतोय त्याचा पण शोध सरकारने घ्यावा. केंद्र सरकारच्या आदेशावरून हा सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे जर खरं असेल अध्यक्ष महोदय, तर मंत्री महोदयांनी आम्हाला सभागृहाला अवगत केलं पाहिजे की हा आदेश कुठल्या स्तरावर दिला गेला, या सॉफ्टवेअरमध्ये बदल कधी केला गेला, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा आदेश लागू झालेला आहे आणि आदेश देण्याचं कारण काय. दुसरीकडे सरकारनं मात्र प्रत्येक वर्गाला लाभ देण्यासाठी जात नव्हे तर प्रवर्ग विचारला जात असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पण शेतकऱ्यांची नाराजी आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनंही केंद्र सरकारला पत्र लिहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. डीबीटी पोर्टल जे आहे केंद्र सरकारचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आपण केंद्राला तसं कळवतोय की ही जी काही नवीन त्या डीबीटी पोर्टलवर आपण ते जातीचं हे केलेलं आहे ते वगळावं. शेतकरी बांधवाची जातीचा बद्दल ते काही आलेला जे काही आक्षेप आहे, जे काही तुम्ही सांगितलं, आजही विरोधी पक्ष आणि अनेक पक्षाचे सत्ताधारी असेल विरोधी असेल सर्वाला वाटतं की शेतकऱ्याची जात ही शेतकरीच आहे, त्याला कोणतीही पोट जात विचारू नये. हा जो तुमचं बोलणं आहे त्याच्याबद्दल मी आज तोमर साहेबाशी चर्चा केली आणि त्याच्याबद्दल निश्चित ते मार्ग काढतील. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतकरी हीच बळीराजाची जात आणि धर्म आहे. पण शासकीय योजनांच्या आडून आता शेतकऱ्यालाही जातीपातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होतोय की काय? ई पॉस मशीनद्वारे जातीवादात खत पाणी घातलं जातंय का? असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.